माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या प्रचार दौऱ्याच्या नियोजनासाठी उद्या 25 एप्रिल रोजी सकाळी ठीक 11 वाजता जत येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आपल्यासोबत माननीय श्री पी आर वाघमोडे सर आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत. या ठिकाणी माननीय श्री तानाजी सरगर साहेब आहेत, धनाजी गळदे आहेत, बाकी आपले टेंगले साहेब वगैरे बाकी बरेच कार्यकर्ते आहेत. तर कशा पद्धतीनं त्यांनी नियोजन केलं आहे हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊयात. आपण सर्वप्रथम वाघमोडे सरांची प्रतिक्रिया घेऊयात. सर, मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो सर्वांच्या वतीनं, तुम्हाला मी जय मल्हार करतो. आणि आम्हाला तुम्ही सांगा की उद्या जी बैठक आपण आयोजित केलेली आहे ती बैठक कशासाठी आयोजित केलेली आहे ते सांगा जरा. सांगली लोकसभा मतदारसंघातून आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे हे निवडणुकीस उभे राहिले आहेत. यामध्ये त्यांना रिक्षाचिन्ह हे मिळालेलं आहे आणि यासाठी जत तालुक्यामधून जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, ओबीसीच्या रूपानं असेल, अन्य कोणत्या अण्णांचे जे प्रेमी असतील त्या रूपानं असतील, हे सगळे उद्या या ठिकाणी एकत्र येणार आहोत. आम्ही चर्चा करणार आहोत आणि अण्णांची जी केलेली कामाची पावती आहे ती पावती जवळजवळ जत तालुक्याला सगळ्यांना माहीत आहे. फक्त अण्णाने काम करत असताना त्या कामाचा उहापोह कधी केला नाही, फक्त काम करत राहणं आणि लोकांच्या ज्या काही व्यथा आहेत, अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याची पोचपावती आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रकाश अण्णांना ती निश्चितपणानं मिळणार आहे. म्हणून हा कार्यकर्त्यांचा मेळावा उद्या आम्ही आयोजित केलेला आहे जतमध्ये. वेळ आणि ठिकाण सांगा. उद्या साधारणपणे 10:30 वाजता आपण जतपासून जुना कंठी रस्ता तिथं कोळेकर सरांचे प्लॉट आहेत, त्या प्लॉटमध्येच त्या हॉलमध्ये या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना इथं येण्याचं आवाहन केलेलं आहे. जत तालुक्यामधून प्रकाश अण्णा शेंडगे यांना उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे, त्यांना वाढता पाठिंबा मिळतो आहे, काय कारण आहेत त्या पाठिंबा? त्याचं कारण असं की अण्णा राजकारण म्हणून न बघता समाजकारणाची एक वेगळी दिशा लोकांच्या पुढं मांडत आलेले आहेत. अगदी त्यांना पहिल्यापासून एक वारसा आहे, समाजकारणाचा पहिल्यांदा वारसा आहे आणि त्यानंतर राजकारणाचा वारसा आहे. परंतु हे करत असताना माणसातली माणुसकी त्यांनी कधी हरवली नाही. माणसामध्ये जाऊन मिसळून राहून सर्वसामान्य कार्यकर्त्याशी त्यांनी आपली मदत केलेली आहे, कार्यकर्त्यांना त्यांनी जवळी केलेलं आहे. म्हणून प्रत्येकाला अण्णा हे केवळ ओबीसी लोकांनाच म्हणून नाही तर इतर सगळ्यांनाच लोकांना अण्णा आपल्याला हवे हवेसे वाटत आहेत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अण्णांचा प्रचार आम्ही करत असताना कोणत्याही आम्हाला अडचणी येणार नाहीत. सर्वसामान्य जे काही कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते निश्चितपणानं आमच्या जवळ येणार आहेत आणि अण्णांना विजय करण्यासाठी निश्चितपणानं हे सगळे मताच्या रूपानं या ठिकाणी आम्हाला मदत करणार आहेत. अण्णांनी एका बाजूला जत तालुक्यामध्ये आमदार असताना विकास कामांचा डोंगर उभा केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांनी नुसत्या पुड्या सोडलेल्या आहेत. पुड्या सोडण्याचं मॉडेल त्यांनी डेव्हलप करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. विकासाच्या नुसत्या भूलथापा मारलेल्या आहेत. त्यामुळे प्रकाश अण्णा शेंडगे आणि विरोधकांची तुलना करायची झाली तर तुम्ही कशा पद्धतीने कराल? साहेब, तुम्ही प्रश्न छान विचारला. यामध्ये विन्स्टन चर्चिलचं एक वाक्य आहे, पॉलिटिक्स इज द लास्ट रिझॉर्ट ऑफ द स्कॉन्ड्रल्स. राजकारणामध्ये हे लोक करणार परंतु जनता जाणून असते. एका बाजूला कामाचा डोंगर उभा केला प्रकाश अण्णांनी, मात्र त्या ठिकाणी दुसरे विरोधकांनी जे आहे ते प्रकाश अण्णांची टीकाच करत राहिले, मात्र जनता त्याला मताच्या रूपानं ह्यावेळी निश्चितपणानं उत्तर देईल आणि अण्णांना मोठ्या मताधिक्यानं कमीत कमी जत तालुक्यात तरी सांगतो की एक नंबरला जत तालुका अण्णांना सपोर्ट करतील आणि अण्णांना एक नंबरनं जतमध्ये मताधिक्य पडलेलं असेल. केवळ जतमध्येच नव्हे तर उर्वरित 5 मतदारसंघात म्हणजे 6 च्या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये अण्णांना तुफान प्रतिसाद मिळतोय, दांडगा प्रतिसाद, वाढता पाठिंबा मिळतोय, काय कारण असावे? त्याचं कारण असं, अण्णांचा शांत स्वभाव आणि त्याचबरोबर कोणाचं हिसकावून घ्यायची त्यांच्याकडे प्रवृत्ती नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे ही भूमिका अण्णांची आहे. प्रत्येक कार्यकर्त्याकडे जात असताना त्याच्याकडून अपेक्षा कोणती त्यांनी केली नाही, फक्त त्यांना सांभाळण्याचं,
त्याला अडीअडचणीच्या वेळी मदत करायची हीच भूमिका या संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबईमध्ये एखादी व्यक्ती गेली, ती जर निराधार असेल, त्याला कोणतं आर्थिक साधन नसेल, तर त्याला मदत करून त्याला तिथं स्थिर स्थावर करण्याचा प्रयत्न अण्णांनी केला आहे. अशा अनेक विविध रूपाने अण्णांनी त्यांना आर्थिक असेल, अनेक न्यायी प्रवृत्ती काय असेल ती करण्याचा त्यांनी अण्णांनी प्रयत्न केलेला आहे. फक्त केवळ अण्णांनी नव्हे तर शिवाजीराव शेंडगे अण्णांचे पिताश्री यांनी तर संपूर्ण सगळीकडं काम करत असताना आपलीच माणसं आहेत, आपल्याच भागातील माणसं आहेत, या भूमिकेतून शिवाजीराव शेंडगे यांनी हे काम केलेलं आहे आणि तेच काम अण्णांना आणि अण्णांच्या कर्तृत्वावर उपयुक्त ठरणार आहे, उपयोगी होणार आहे. धनगर ओबीसी बहुजन समाजामधून अण्णांना उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे, दांडगा पाठिंबा मिळतो आहे. 26 तारखेला आरेवाडीच्या बिरोबा बनातून त्यांच्या प्रचाराचा खऱ्या अर्थानं शुभारंभ होणार आहे आणि त्या ठिकाणी प्रचाराचा नारळ फुटणार आहे. त्या कार्यक्रमाचं नियोजन जत तालुक्यातले कार्यकर्ते कशा पद्धतीने करणार आहेत, कशा पद्धतीनं तुम्ही त्या प्रचाराच्या शुभारंभाला वगैरे जाणार आहात? आम्ही प्रत्येक पंचायत समिती गट, जिल्हा परिषद गट हे सगळं एकत्रीकरण करून धनगर ओबीसी इतर जे 18 पगड जे आलोतेदार बलोतेदार 18 पगड ज्या जाती आहेत त्या सगळ्या आम्ही एकत्रित करणार आणि आरेवाडीला त्या दिवशी आम्ही सगळेजण मिळून भव्य मोर्चा भव्य त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अण्णांना सपोर्टिंग करणार आहोत, त्यांना पाठिंबा देणार आहोत. मोठ्या संख्येनं तुम्ही जाणार आहेत. एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला, भोळ्या बाबड्या समाजाच्या अश्रुपोषणाबरोबरच प्रकाश अण्णा शेंडगे यांनी ओबीसींच्या प्रश्नावरती फार मोठा आवाज उठवलेला आहे. ओबीसींच्या प्रश्नावरती लाखोंच्या सभा घेण्याची धमक या महाराष्ट्रामध्ये कोणी दाखवली तर त्या नेत्याचं नाव आहे माननीय श्री प्रकाश अण्णा शेंडगे. संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, संपूर्ण देशानं बघितलेलं आहे, संपूर्ण जगभरात त्या मोर्चांची चर्चा झाली, संपूर्ण जगभरामध्ये त्या कार्यक्रमांची चर्चा झाली, ओबीसीच्या भूमिकेची चर्चा झाली. ओबीसी समाजाची ही भूमिका मांडणारा जो नेता आहे त्या प्रकाश शेंडगे यांची चर्चा झाली. प्रकाश अण्णा शेंडगे हे ओबीसी समाजासाठी या ठिकाणी मशिया बनलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी ओबीसी बहुजन पार्टी हा जो पक्ष स्थापन केला आहे तो का स्थापन केला असावा? तो प्रकाश अण्णांनी आणि भुजबळ साहेबांनी सभा भरपूर घेतल्या, त्यावेळी कोणतीही परिस्थिती कसलंही संकट येऊ समाजाला त्या ठिकाणी एक धाडस निर्माण केलं की आपण सगळे ओबीसी किती टक्के आहोत आणि आपण या ठिकाणी आपली राजकीय भूमिका काय असेल आणि राजकारणामध्ये आपली माणसं किती आहेत याचा सगळ्यांना विचार करावा अशा प्रकारचं आवाहन केलं आणि त्याचबरोबर जे ओबीसी आहेत 18 पगड जे लोक आहेत त्यांना सांगितलं की या ठिकाणी काही विकृत शक्ती जर आपल्याला विरोध करत असतील अवश्य करू द्या, पण आपण एकत्र येऊया, एवढ्यासाठी एकत्र येऊया की आपले जे हक्क आहेत ते हक्क आपले शाबूत राहिले पाहिजेत, सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यावेळी त्यांनी आवाहन केलं आणि प्रत्येक ओबीसी जी सभा असेल त्या ठिकाणी अण्णांनी धाडसानं सगळ्यांना आवाहन करून त्यांना निर्भय बनवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि अण्णांनी ओबीसी चळवळीचं तर मोठं नेतृत्व केलंय, त्याचबरोबर सगळा हा समाज ओबीसी समाज या सगळ्या समाजाला त्या ठिकाणी एक चांगलं ज्ञान देऊन आणि आपली भूमिका काय असेल हे त्यांनी प्रकटपणानं सांगितलं. प्रकाश अण्णा आगे बढू, प्रकाश अण्णा आगे बढू. तर प्रकाश अण्णा शेंडगे आगे बढू हम तुम्हारे साथ है या घोषणा ज्या आहेत त्या आभाळाला भिडत आहेत. त्यामुळे जत तालुक्यात आणि सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाश अण्णा शेंडगे नावाचं वादळ जे आहे ते या ठिकाणी घोंगावताना आपल्या सर्वांना पाहायला मिळते. धन्यवाद. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे, जय मल्हार, जय भारत.